पुढची बातमी पुण्यातनं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातनं मेट्रोनं प्रवास केला. फुगेवाडी ते संत तुकाराम नगर स्थानकांच्या दरम्यान शरद पवार यांनी प्रवास करून मेट्रोची पाहणी केली. नाझीम मुल्ला आपल्याला अधिक माहिती देतात. नाझीम, कसा केला शरद पवारांनी हा सगळा प्रवास आणि यानंतर त्यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का? नंदा, पुणे साठी ही पुणे मेट्रो जी आहे ती खूप महत्वाची जी एक संकल्पना आहे, योजना आहे. आणि त्याच पुणे मेट्रो मधून आज दस्तुरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रवास केलेला आहे. फुगेवाडी ते संत तुकाराम नगर स्टेशन या अंतर्गत हा प्रवास त्यांनी केलेला आहे. कारण ही मेट्रो जी आहे ती पुढच्या येणाऱ्या दिवसात कधीही पुणेकर आणि पिंपरी चिंचवडवासियांच्या सेवेमध्ये दाखल होऊ शकते. तत्पूर्वी त्यांनी हा पाहणी केलेला आहे. नेमकी किती स्टेशन आहेत, कशी ही सर्व सेवा जी आहे ती मेट्रो नागरिकांना देणार आहे याची सगळी त्यांनी पाहणी केलेली आहे. आता सध्या तरी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांशी याबाबत माहिती घेतलेली आहे. स्टेशनवरती कशा प्रकारे तिकीट विक्री केली जाणार आहे, कशा प्रकारे एंट्री केली जाणार आहे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणकोणती पावलं जी आहेत ती मेट्रोच्या अनुषंगानं उचलली गेलेली आहेत याबाबत सगळी त्यांनी माहिती घेतलेली आहे. अधिकृतरित्या अजून त्यांच्याकडून प्रतिक्रिया मात्र आलेली नाहीये, परंतु पहिला प्रवास हा जो आहे तो त्यांनी आज केल्याचा आपण पाहतोय. नाझीम, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.